मागणी आमची सरकारकडे आहे धनंजय मुंडे हाय हाय धनंजय मुंडे हाय हाय धनंजय मुंडे हाय हाय राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या आज आपलं एकच ध्येय असलं पाहिजे की जो पुरुष आज तो आपलं नेतृत्व करतो आहे त्या पुरुषाला आपण एका पदावरती दिलं आणि त्या पुरुषाने हे जे कृत्य केलेलं आहे आपण त्याला कुठलेही समर्थन देणार नाही त्यांचा आपण राजीनामा मानतो। हा काही पिक्चर चालू नाहीये जो घरवाली आणि बाहेरवाली करतो आहे त्याचे घर परिवार वाले जर एक्सेप्ट करत असतील पण सामाजिक मंत्री असल्यामुळे आपण समाज म्हणे मॅडम तुम्हाला हात लागला अजिबात हात लागला तुम्हाला प्रोत्साहन देणार नाही आणि भाव देणार नाही नाही तशी काळजी आहे आपल्या भावाने केलं तर भाव देऊ का हा कुठच्या किस्सा मुली आहे धनंजय मुंडे मैडम दोन मिनट मैडम दोन मिनट भविष्या रेणू शर्माच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे खरं काय आणि खोटं काय आपल्याला माहित नाही ते तपास झाल्याशिवाय बाहेरही येणार नाही पण तपास होण्यासाठी एक प्रोसिजर असतं ते म्हणजे एफ आय आर होणं अजूनपर्यंत सरकारने एफ आय आर केलेलं एफ आय आर झाल्यानंतर पोलिसांनी तपासामध्ये काय खरं आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे। अत्याचार पीडित जी महिला आहे तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभं करायचं काम केलं आणि तिला कुठल्याच बाजूने सहानुभूती मिळू नये अशी व्यवस्था या ठिकाणी केली जे बलात्काराहूनही भयंकर आहे। आज तिघांनी तिच्या विरोधामध्ये आरोप तक्रारी केल्या की आम्हालाही ब्लॅकमेल केलं तो म्हणतो मलाही ब्लॅकमेल केलं हा म्हणतो मलाही ब्लॅकमेल केलं। आज उद्यामध्ये माझे शब्द लक्षात ठेवा आज उद्यामध्ये आणखीन लोक उभे राहून त्यांनी तक्रार केली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको। हा प्रश्न फक्त धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचा नाही हा प्रश्न राज्यातल्या देशातल्या लाखो पीडितांचा आहे की ज्या अशा पद्धतीने त्यांना शोषलं गेलंय आणि त्यांना पुढे यायचंय बोलायचं हा कुठेतरी त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे आज जर या महिलेचा आवाज दाबला गेला तर भविष्यामध्ये कुठलीच महिला माझ्यावर बलात्कार झालाय आणि माझं शोषण झालंय येणार नाही हे लक्षात ठेवा आणि त्यासाठीचा हा आपला लढा आहे आणि म्हणून नेहमीप्रमाणे परंतु ज्यांच्यावर आरोप झालाय तो माणूस साधा नाहीये तो या राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर आहे तो एक जबाबदार माणूस वापरला जाऊ शकतात आणि म्हणून आपण राजीनामा मागतोय की तुम्ही पदावरून बाजूला व्हा। तुम्ही त्या ठिकाणी अजूनही मंत्री म्हणून जर असाल तर त्या पीडितेवर तिच्या कुटुंबावरती दडपण येऊ शकतं येऊ शकेल की नाही पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकेल की नाही आणि मग जर महाविकास आघाडी म्हणतंय की महाराष्ट्रामध्ये आमचं कायद्याचं सरकार आहे तर तुम्ही कायद्याप्रमाणे चालताय नाही आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही करतोय। हा काही फक्त धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचा विषय नाही हा विषय राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक त्या स्त्रीचा आहे प्रत्येक त्या मुलीचा। अशा पद्धतीच्या प्रकाराला बळी पडली हे कुठे ना कुठे महिलांचा आवाज दाबायचं काम आहे आणि ते भारतीय जनता पार्टी कधीच आज धनंजय मुंडेच्या जागेवर दुसराही जरी कोणी असतो भारतीय जनता पार्टी हे काम करत आलेली आहे आणि म्हणून तिच्या बोलण्यात किती तथ्य ते पोलिसांनी समोर आणावं ज्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या त्यांचा सुद्धा तपास करावा पण म्हणून तुम्ही महिलांचा आवाज दाबू शकणार नाही हा मेसेज आपल्याला सरकारला द्यायचा आहे हे मला तुम्हाला अजून सांगायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा मॅडम दो सॉरी आज बघितलं तुम्ही की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रभर अशा पद्धतीत मोर्चा चालू आहे। रेणू शर्माच्या आरोपामध्ये किती
तथ्य आहे हे मला माहित नाही, परंतु तपास झाल्याशिवाय या गोष्टी पूर्ण येणार नाही, येणार नाही। आणि तपास होण्यासाठी FIR व्हावा लागतो। सरकार एका ठिकाणी म्हणते अत्याचार पीडित महिलेच्याच चारित्र्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं करायचे आणि तिला कुठल्याही बाजूनी सहानुभूती मिळू नये अशी व्यवस्था करायची, हे बलात्काराहूनही भयंकर असं चाललेलं आहे। मला इथं एवढंच म्हणायचं आहे की पोलिसांनी यामध्ये निष्पक्षपणे जी सत्यता आहे ते पुढे आणावं। रेणू शर्मावरती आणखीन 3 जणांनी तक्रारी केलेल्या आहेत, आज उद्यामध्ये आणखीन काही तक्रारी तिच्या नावाने झाल्या तर मला त्याच्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटणार नाही। हा प्रश्न धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचा नाही, तर हा प्रश्न त्या प्रत्येक पीडित आणि प्रत्येक शोषिताचा आहे जी राज्यामध्ये आहे, जी देशामध्ये आहे। आणि अशा पद्धतीने महिलांचा आवाज कुठेतरी दाबून टाकायचं काम या प्रकरणातून समोर येत आहे। ज्या पद्धतीने ही ट्रायल चाललेली आहे, ज्या पद्धतीने या प्रकरणाला वेगळं वळण घेतलं जातं, ते प्रकरण अतिशय भयंकर आहे आणि त्याची निष्पक्षपणे तपासणी होऊन जे सत्य आहे ते सगळं जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यात पोलिसांनी त्यांची भूमिका निभावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे।